शिव प्रताप दिन के अवसर पर चेंबूर में बीजेपी नेता अनिल बेनीवाली के नेतृत्व में छत्रपति शिवाजी महाराज को किया गया वंदन और महाराज को फूलों का हार पहनाकर सभी ने महाराज को वंदन किया। शिव प्रताप दिन के अवसर पर चेंबूर में बीजेपी नेता अनिल बेनीवाली के नेतृत्व में छत्रपति शिवाजी महाराज को किया गया वंदन। शिव प्रताप दिन के अवसर पर चेंबूर में बीजेपी नेता अनिल बेनीवाल के नेतृत्व में छत्रपति शिवाजी महाराज को किया गया वंदन। मुंबई चेंबूर के घाटला गांव में स्थित महाराष्ट्र के आराध्य दैवत छत्रपति शिवाजी महाराज की मूर्ति के पास दीप जलाकर और महाराज को फूलों का हार पहनाकर सभी ने महाराज को वंदन किया। इसके बाद जय भवानी जय शिवाजी का नारा लगाया। इस दौरान महिला व पुरुषों के साथ साथ कई नव युवक भी मौजूद थे। आज तिथि प्रमाणे शिव प्रताप दिन आहे आणि शिवाजी महाराजांनी त्याग काळी केलेला पराक्रम प्रतापगडावर त्याची प्रचिती सांगणारा आज दिवस आहे। आणि अफजल खानाला कसा शिवाजी महाराजांचा खरतर तो घात करायला गेला होता, परंतु अफजल खानाचा महाराजांनी कोतळा काढला आणि एक प्रतापगडावर इतिहास घडवला, तो इतिहासाचा आज दिवस आहे। आणि आज वार्ड क्रमांक 153 मार्फत भारतीय जनता पार्टी मार्फत वार्ड क्रमांक 153 चेंबूर तालुका सचिव अनिलजी बेनीवाल यांच्या माध्यमातून आज शिव प्रताप दिन साजरा केला जात आहे। आणि तुम्ही पाहिलत की शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला इथं पुष्प अर्पण करून आजच्या युवा पिढीला हा शिव प्रताप दिन जसा शिवजयंती साजरा केला जातो त्याप्रमाणे केला जा पाहिजे असं मला वाटतं। त्याप्रमाणे आज युवकांना प्रेरणा मिळावी म्हणून आमचे चेंबूर तालुका उपविषय अध्यक्ष नागेजी तवटे, अनिलजी बेनीवाल, इतर कार्यकर्ते जसे जुने आपले एक नाना पाटील आहेत, आपले लक्ष्मण पांडे आहेत आणि इतर कार्यकर्त्यांना मात्र नव युवकांना एक प्रेरणा मिळावी म्हणून आज इथे शिव प्रताप दिन साजरा करण्यात येत आहे आणि त्याच्यासाठी आम्ही एकत्र इथं जमलेलो आहोत। आज तिथीप्रमाणे शिवप्रताप दिन आहे। ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यांना शिवबाई म्हटलं जातं इतिहासामध्ये, शिवबानी प्रतापगडावर जो प्रताप घडवला आणि अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला त्या पद्धतीने त्या पद्धतीला किंवा त्या प्रक्रियेला शिवप्रताप दिन म्हणून साजरा केला जातो महाराष्ट्रामध्ये। आणि छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत नाही तर सबंध हिंदुस्थानाचे आराध्य दैवत आहेत, कारण त्यांनी अतिशय कमी वयामध्ये स्वराज्याची स्थापना करण्यासाठी जी चळवळ सुरू केली, जे प्रयत्न केले, जे मावळे जवळले आणि कशा पद्धतीने त्यांनी मुघलशाहीवर संपवण्यास आणली आणि मुघल शासकांच्या नाकामध्ये दम भरला, तसंच त्या गोष्टीचा अभिमान म्हणून आज देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास युवकांना शिकवला जातो आणि तो इतिहास त्याच पद्धतीने त्याचा आपण वसा आणि वारसा घेऊन पुढे जायला पाहिजे। एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज शिवप्रताप दिन आहे। आजच्या दिवशी प्रतापगडावरती छत्रपती शिवाजी महाराज यांनी एका तो अफजल खानाचा वध केला होता, त्याचा आज पुढील पिढीला प्रेरणा मिळण्यासाठी आज शिवप्रताप दिन म्हणून हा दिवस साजरा केला जातो। आज माननीय पर्यटन मंत्री मंगल प्रभाजी लोढा यांनी प्रतापगडच्या सुशोभीकरणासाठी 25 करोड रुपये निधी दिलेला आहे। भारतीय जनता पार्टी तसेच बाळासाहेबांचे शिवसेनेचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मी खूप खूप आभार मानतो, कारण आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानून पुढे त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून ते आमचे दैवत आहे असं मानून आम्ही कार्य करत आहोत। आणि त्यासाठीच ह्या महाराष्ट्रामध्ये जे सरकार स्थापन झालेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावरतीच, हिंदुत्वाच्या विचारावरतीच चालणारं हे सरकार आहे। म्हणूनच आज आम्ही
शिव प्रताप दिनी प्रतापगढ़ सुशोभीकरणासाठी 25 करोड़ निधि दिला, हे संपूर्ण महाराष्ट्र जनतेला एक अभिमानास्पद आणि गौरवास्पद बाब आहे।